सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये एकतर्फी प्रेमातनं मुलीवर ब्लेडनी हल्ला करण्यात आलाय. नववीतील विद्यार्थिनींच्या गळ्यावर तरुणांनी वार केलेले आहेत आणि त्यानंतर स्वतःचा देखील गळा चिरलाय. स्वतःच्या हाताची नस देखील कापून घेतलेली आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थिनी आणि हल्लेखोर दोघंही जखमी झालेले आहेत. सांगली जिल्ह्यातल्या जतमधली ही धक्कादायक घटना. नववीतल्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर या विद्यार्थ्यानं या तरुणानं वार केलेत आणि त्यानंतर स्वतःवर देखील हल्ला केला. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्यासोबत आहेत. रवींद्र, अतिशय धक्कादायक घटना ही, काय अधिक तपशील हाती येत आहेत? अमोल, फार धक्कादायक अशी घटना सांगली जिल्ह्यातील जतमध्ये घडलेली आहे. एकतर्फी प्रेमाच्या प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलगीवर ब्लेडने गंभीर असे वार करण्यात आलेले आहेत. मुलगी ही शाळेतून पेपर देऊन घरी येत होती, त्याचवेळी कृष्णांत देसाई नावाच्या युवकाने तिच्या गळ्यावर गंभीर असे वार केलेले आहेत. ती गंभीर जखमी आहे, तिच्यावर जतच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर काही वेळानंतर कृष्णा पिसाळ याने स्वतःच्या गळ्यावर सुद्धा वार करून घेतलेले आहेत आणि हाताची नस सुद्धा कापून घेतलेली आहेत. दोघेही गंभीर आहेत. मुलगी जत इथल्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर कृष्णा पिसाळ याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. अमोल, धन्यवाद रवींद्र या सविस्तर माहितीबद्दल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.